महाराष्ट्रातील सरकारी महसूल सेवेत काम करणाऱ्या कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा याकरिता कोल्हापूर येथे कोतवाल संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातील सरकारी महसूल सेवेत काम करणाऱ्या कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी याकरिता राज्यातील जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर कोतवाल हे इंग्रजांच्या काळापासून ते आजपर्यंत महसुलीची सर्व कामे करीत असून देखील शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करतात. कोतवाल हे गाव पातळीवर तळागाळातील महसूल सेवेत काम करणारे महत्वाचे पद असले तरी आमच्याकडून BLO आदेशानुसार सर्रास शिपाई पहारेकरी स्वच्छक लिपिक यांची कामे करून घेत असल्याचं सांगत श्रीपाटी सातू तोरसकर यांनी आपले मत मांडले. कोतवालांची प्रमुख मागणी चतुर्थ श्रेणी, या मागणीसाठी महाराष्ट्रभर गेले 50 ते 60 दिवस झाले आणि या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने धरण्यामध्ये बसून आहोत. या शासनाने आमच्या चतुर्थ श्रेणीच्या मागणीची अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही अशा पद्धतीचे आंदोलन आहे. गेली 40 वर्ष आम्ही कोतवाल शांततेच्या मार्गाने करत आलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी गेली 40 वर्ष एकच आहे, चतुर्थ श्रेणी. या चतुर्थ श्रेणीची मागणी न देता कोतवालांचं फक्त क्रूर चेष्टा करून या सरकारनं फक्त आम्हाला 5,000 रुपयांमध्ये 2,500 वाढवलेले आहेत आणि 7,500 रुपये केलेले आहेत ते आमच्या कोतवालांना मान्य नाहीत. कोतवालांना मासिक मोबदला फक्त 5,000 रुपये इतकाच मिळत असून इतर काहीच लाभ त्यांना मिळत नसल्यानं त्यांना महिन्याचे 30 दिवस संपूर्ण शासकीय वेळा पाळाव्या लागतात. त्यामुळे त्यांना चतुर्थ श्रेणीचा लाभ मिळावा यासाठी कोल्हापूर येथे कोतवाल संघटनेच्या वतीनं 6 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणीचा प्रश्न सुटेपर्यंत काम बंद व धरणे आंदोलन सुरू आहे. कोतवालांच्या न्याय मागणीबाबत त्यांना न्याय द्यावा असे निवेदनातून तसेच या आंदोलनातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय. या आंदोलनावेळी कोतवालांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे सांगितलंय. आफताब खान, दक्ष पोलीस न्यूज, कोल्हापूर.